लोणी परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच सराईत आरोपींना 5,00,500 रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. माननीय श्री राकेश ओलासाहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना जिल्ह्यातील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींची माहिती घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस सहायक इन्स्पेक्टर तुषार धाकराव, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी, संदीप पवार, पोलीस नामदार रवींद्र कर्डिले, फुरकान शेख, प्रशांत राठोड, संतोष खैरे, पोलीस कॉन्स्टेबल आकाश काळे, अमृत आढाव, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी कोतकर अशा पोलीस अधिकारी व अहमदनगर यांना पोलीस पथक नेमून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्या सूचनेप्रमाणे व गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी राहता लोणी परिसरात शिर्डी नगर रोडवर निर्मळ पिंपरी येथे 5 ते 6 इसम पांढऱ्या रंगाच्या सोमो गाडीसह दरोडा टाकण्याच्या तयारीत रस्त्याच्या कडेला अंधारात बसलेले असताना त्यांचा पाठलाग करून या 5 इसमांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी एक संशयित इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. ताब्यात घेतलेल्या संशयिताची नावे अजय राजू भोसले, वयवर्ष 25, राहणे साई निर्माण कॉलेजजवळ कडवा शिर्डी तालुका राहता, ऋतुंजय उर्फ अमोल अविनाश कुंदे, वयवर्ष 19, राहणे एकुरके तालुका राहता, योगेश किशोर कांबळे, वयवर्ष 19, राहणे बाजारतळ कालिकानगर शिर्डी तालुका राहता, साईराम राजू गुडे, वयवर्ष 23, राहणे पिंपळवाडी रोड साईश कॉर्नर पांडुरंगनगर शिर्डी तालुका राहता, एक अल्पवयीन मुलगा. तसेच पळून गेलेल्या आरोपीचे नाव सतीश बाबासाहेब खरात, राहणे शिर्डी तालुका राहता. या ताब्यात घेतलेल्या आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्या अंगझडतीमध्ये एक लोखंडी कोयता, एक चाकू, एक स्क्रूड्रायव्हर, मिरची पूड व एक पांढऱ्या रंगाची सुमो असा एकूण 5,00,500 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. सदर आरोपींविरुद्ध लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 266/2023 भादवी कलम 399 402 Arm Act सह 4/25 प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री राकेश ओलासाहेब यांनी या 15 दिवसांमध्ये फरार आणि पाहिजे आरोपींची शोध मोहीम राबवलेली होती. सदर शोध मोहिमेच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा नगरचे कर्मचारी संदीप पवार गोसावी, मनोज गोसावी, संदीप पवार तसेच संतोष खैरे आदी कर्मचारी हे आरोपींच्या शोधात असताना त्यांना रात्री 11:30 अशी माहिती मिळाली की निर्मळ पिंपरी या गावाजवळ हायवेवरती काही इसम हे दरोडा घालण्याच्या तयारीत आहे. सदर बातमीची कर्मचाऱ्यांनी खात्री केली आणि सर्व स्टाफ घेऊन तिथे छापा टाकला असता त्या ठिकाणी एक टाटा सुमो वाहनाजवळ 2 इसम हे हातात चाकू घेऊन असताना मिळून आलेले होते. त्याप्रमाणे स्टाफने त्या इसमांना आणि वाहन ताब्यात घेतलेलं आहे. वाहनाची झडती घेतली असता त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना दरोड्यासाठी लागणारं साहित्य स्क्रूड्रायव्हर असेल, मिरचीची पूड असेल, दोरी असेल असं साहित्य हे त्यांना मिळून आलेलं आहे. एकूण 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यातील 4 आरोपी अजय राजू भोसले राहणार शिर्डी, तसेच अमोल कुंदे राहणार एकुरके तालुका राहता, किशोर कांबळे राहणार कालिकानगर राहता, सई राजू गुंडे राहणार पिंपळवाडी रोड सैश कॉर्नर शिर्डी, तसेच एक अल्पवयीन मुलगा हा त्याच्यासोबत मिळून आलेला आहे. दरोड्याच्या तयारी उद्देश ठेवून आणि त्यांनी हे कृत्य केलं असल्याने कलम 399 अन्वये लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांच्या ताब्यातील साहित्य हे जप्त करण्यात आलेलं असून पुढील कारवाई करता लोणी पोलीस स्टेशनला त्यांना देण्यात आलेला आहे. सदरचे आरोपी हे यापूर्वीही डिझेल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये निष्पन्न झालेले आहेत. सराईत गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर पूर्वी डिझेल चोरीचे गुन्हे दाखल आहेत आणि या तपासादरम्यान त्यांच्याकडनं डिझेल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.